श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर स्वामी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग आणि पौष पौर्णिमा. गुरुपुष्यामृत योग जो असतो तर तो सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो. बघा, पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी पडतं तर त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर तो सारखाच बनत नाही, वर्षातून फक्त 2 ते 3 वेळेसच गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. आणि वर्षातला पहिलाच, म्हणजे 2024 जो पहिला गुरुपुष्यामृत योग आहे तर तो पौर्णिमेच्या दिवशीच आलेला असल्यामुळे हा जो दिवस आहे तर अतिशय शुभ मानला जात आहे. या दिवशी अनेक प्रकारचे चांगले योग तयार होत आहे. तर याच दिवशी आपल्याला 12 फुलवातींचा अतिशय प्रभावी असा हा एक महा उपाय करायचा. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. घरामध्ये अखंड लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा असतो. घरामध्ये पैशांची कमतरता येऊ नये त्यासाठीच बघा, त्याचबरोबर घरामध्ये सारखाच पैसा खर्च होत असतो, म्हणजे कुठे ना कुठे आजारपण असतं, अडचणी असतात, संकट असतं. घरामध्ये 1,00,000 रुपये महिन्याला पगार येतो पण तो पगार आपला खर्चच होऊन जात असतो. तर ह्या अशा प्रकारचं जे वातावरण आपल्या घरामध्ये असतं तर ते वातावरण दूर व्हावं यासाठी आपल्याला पौष पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला फक्त गुरुपुष्यामृत योगामध्येच करता येतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रभावी असा हा महा उपाय जो आहे तर तो आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे. आपल्याला केंद्रामधून ही जी सेवा असते 12 फुलवातींची तर ती गुरुपुष्यामृत योगावरती करण्यासाठी दिली जाते. तर बघा उपाय काय करायचा आहे ते बघूया आणि त्यानंतर कोणत्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ते सुद्धा आपण बघूया. तर या उपायासाठी तुम्हाला 24 फुलवाती घ्यायच्या आहेत. आता गुरुवारी तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती चालू करायची आहे. एक तुम्हाला निरांजन घ्यायचं आहे. निरांजन जे आहे तर ते चांदीचं जर असेल ना तर अतिशय उत्तम. आता चांदीचं नसेल तर जे कोणतं तुमच्याकडे आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. आता तुम्हाला या उपायासाठी शुद्ध गाईचं तूपच लागणार आहे. गाईचं तूप नसेल तर तुम्हाला हा जो उपाय तो करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, भरपूर अशा फुलवाती घेऊन यायच्या आहेत आणि या फुलवाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुपामध्ये भिजवायच्या आहेत. भरपूर म्हणजे 24 फुलवाती तुम्हाला घेऊन यायच्या आहेत आणि ह्या 24 फुलवाती तुम्हाला तुपामध्ये भिजवायच्या आहेत. आता पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी काय करायचं आहे, तर गुरुवारी तुम्हाला सकाळी जो गुरुपुष्यामृतचा कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला जे निरांजन आपण घेतलेलं आहे त्या निरांजनमध्ये 1 फुलवात लावायची आहे आणि आपल्याला तिथे बसून सेवा करायची आहे. ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. या 4 सेवा तुम्हाला पहिल्या दिवशी करायच्या आहेत. आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला एकाच टाईमला करायचा आहे. म्हणजे तुम्ही सकाळी केला तर सकाळीच तुम्हाला 24 दिवस हा उपाय करायचा आहे, संध्याकाळी केला तर संध्याकाळीच तुम्हाला 24 दिवस हा उपाय करायचा आहे. 24 दिवसाची ही सेवा आहे. आता पहिल्या दिवशी आपण 1 फुलवात लावली, दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच टायमिंगला त्याच दिव्यामध्ये आपल्याला 2 फुलवाती लावायच्या आहेत. तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4 फुलवाती, पाचव्या दिवशी 5, असं 12व्या दिवशी आपल्याला 12 फुलवाती लावायच्या आहेत. चढत्या क्रमाने आपल्याला 12व्या दिवसापर्यंत फुलवाती लावायच्या आहेत. रोज 1-1 फुलवात आपल्याला वाढवित जायची आहे 12व्या दिवसापर्यंत. त्यानंतर 13वा जो दिवस येईल तर 13व्या दिवशी आपल्याला परत 12 फुलवाती लावायची आहे आणि 13व्या दिवसापर्यंतपासून आपल्याला 24व्या दिवसापर्यंत उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत. म्हणजे कसं, 13व्या दिवशी 12, त्यानंतर 12व्या दिवशी 11, त्यानंतर 10व्या दिवशी आपल्याला 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा आपल्याला उतरत्या क्रमाने 24व्या दिवशी 1 फुलवातो आपली येणार आहे. आणि 24 दिवस जी प्रथम आपल्याला तुम्हाला मी सेवा सांगितली आहे 4, तर त्या 4 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. रोज ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे. टायमिंग चुकून द्यायचं नाही, सुतक पिरियड चालला तर सेवा खंडित होणार, त्यामुळे ती सेवा तिथे स्टॉप करायची. मध्ये सेवेला खंड पडून द्यायचा नाही, खंड पडला तर सेवा ही बंद होणार. त्यामुळे कंटाळा करू नका, थोडीशी मोठी सेवा आहे पण याचे रिझल्ट हे 100% आपल्याला मिळतात. घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असे ही जी सेवा आहे तर तुम्हाला करायची आहे. त्यानंतर बघा,
तुम्हाला जे आपण वाती जळाल्यानंतर त्यामध्ये जे खाली काळं काळं थोडंसं उरत असतं तर ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचं नाही आहे. तर त्या 24 दिवसाची जे काही वाती थोड्या थोड्याशा जळाल्यानंतर शिल्लक असत्या तर ते एखाद्या डब्बीमध्ये वगैरे भरून ठेवायच्या. भरून ठेवल्यानंतर 24व्या दिवशी तुम्हाला त्या ज्या वाती आहेत तर त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहेत. कचऱ्यामध्ये अजिबात टाकायच्या नाही, कारण आपण त्यावरती सेवा केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्या कचऱ्यामध्ये टाकता येणार नाही. किंवा मग तुम्ही 24 दिवस कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही सर्व त्या एकत्र करायच्या, त्या जाळायच्या आणि त्याची जी राख आहे तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने 12 फुलवातींचा प्रभावी उपाय करायचा आहे. पहिल्या दिवसापासून 12व्या दिवसापर्यंत चढत्या क्रमाने आपल्याला 1-1 फुलवात लावायची आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 असं 12व्या दिवसापर्यंत 12. त्यानंतर 13व्या दिवसापासून परत 24व्या दिवसापर्यंत आपल्याला उतरत्या क्रमाने फुलवाती लावायची आहे, म्हणजेच 13व्या दिवशी परत 12. त्यानंतर 10, 9, 8, 7, 4, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे आपल्याला उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत. तर अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही करून बघा. फक्त गुरुपुष्यामृत योगावरतीच 12 फुलवातींचा हा जो उपाय तो केला जातो, याने आपल्या नशिबात नाही ते सुद्धा माता लक्ष्मी आपल्याला प्रदान करतात. तर हा उपाय जर तुम्ही केला तर याचे 100% रिझल्ट हे तुम्हाला दिसून येतील. घरामध्ये जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती सुद्धा प्राप्त होईल, अदृश्य लक्ष्मी सुद्धा प्राप्त होईल, आणि त्याचबरोबर बघा नशिबात नाही त्यासुद्धा गोष्टी आपल्याला मिळतील. तर हा उपाय करून बघा आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा तुम्ही शेअर करा. आता याचा कालावधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला गुरुपुष्यामृत योगचा जो कालावधी आहे तो कधी असणार आहे. तर हा कालावधी सकाळी 8:16 तो सूर्योदयापर्यंत असणार आहे. तर या कालावधीमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे फुलवातींचा तो करू शकता. सकाळी 8 नंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही कधी हा जो उपाय आहे तो करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या कालावधीमध्ये तुम्ही गुरुवारी ही सेवा चालू करणार आहे त्याच कालावधीमध्ये तुम्हाला ही सेवा पुढेही 24 दिवस कंटिन्यू करायची आहे. असं करायचे नाही की सकाळी केली परत संध्याकाळी केली, संध्याकाळी केली परत सकाळी केली, असं अजिबात करायचं नाही. एकतर सकाळी आपण आता ही सेवा चालू करणार आहोत तर त्यामुळे ती सकाळचीच आपल्याला कंटिन्यू करायची आहे, आणि जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळचीच तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती कंटिन्यू करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. तर नक्की करून बघा या उपायाचा आणि या ही जी सेवा आपल्याला केंद्रातून दिली जाते तर याचे मला खूप छान रिझल्ट आलेले आहे, तुम्हाला सुद्धा येतील तर नक्की करून बघा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.